रासपचे महादेव जानकर हे महायुतीमध्ये राहणार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी वर्षा बंगल्यावर शिंदे फडणवीस अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर जानकरांच्या रासपला एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. दरम्यान मी आधीपासून महायुतीतच होतो अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिलेली आहे. साहेबांना मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या, एक परभणी, माढा आणि सांगली. तर आदरणीय पवार साहेबांनीच मला रिस्पॉन्स दिला, एक जागा देतो म्हणून. महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या, एक परभणी आणि माढा. त्यातली महायुतीनं एक जागा द्यायचं कबूल केलं आणि पवार साहेबांनी एक दिली. ती जागा तुम्ही लढणार आहात? स्वतः मी लढणार आहे, माझ्या चिन्हावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष. बरं, कुठली जागा लढणार आहे काय ठरलं? आता अजून नाही ठरलेले मला ते. आता ते काय होईल, शेअरिंग होईल. आमचं 4 पक्षाचे अलायन्स आहे आता, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष. ते शेअरिंग झाल्यानंतर ती 28 तारखेला किंवा 27 तारखेला. विजय शिवतारे बारामती लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विजय शिवतारे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. 12 एप्रिलला दुपारी 12 वाजता उमेदवारीचा अर्ज भरणार अशी घोषणाच विजय शिवतारेंनी केली आहे. तर राष्ट्रवादीने ग्रामीण दहशतवाद पोसला अशी विखारी टीका विजय शिवतारेंनी पवार कुटुंबावर केली. विजय शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यास बारामतीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे. 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल. ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू. सर्वांना मी सांगू इच्छितो, ही निवडणूक मी लढणार लढणार लढणार. मला जनतेचा आशीर्वाद असेल, काही आणखी काही छुपे आशीर्वाद असतील, जे असतील ते.